महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार माननीय अमितभाई शहासाहेब यांच्याकडे आमची बैठक झाली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आमचं डेलिगेशन त्यांना भेटलं आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे त्याच्या अडचणी माहिती आहेत अशा सगळे प्रमुख लोक सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या आणि अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवन मिळेल अशा प्रकारची बैठक आज या ठिकाणी पार पडली आहे. विशेषतः यामध्ये एक आत्ता सगळ्यांना अडचणीचा असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटीसेस एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळजवळ गेले 15-20 वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखान्यांना त्याचा त्रास होतो आणि आताही तशा नोटीसेस आलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही विनंती केली माननीय अमितभाई साहेबांना की आपण याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे. त्यावर अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आहे आणि कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे तो येत्या काळामध्ये आम्ही घेऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. हा खरं म्हणजे सहकारी साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा यातनं मिळणार आहे आणि गेल्या जवळजवळ 15-20 वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि ज्याचा मोठा त्रास कारखान्यांना होत होता त्यातनं एक चांगला मार्ग यातनं निघणार आहे. शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे साखर कारखान्या संदर्भामध्ये एक रकमी एफआरपी देण्याच्या संदर्भामध्ये आणि जसं मुंबईमध्ये सुटमेलाचं झालं तसं होईल आणि मोठा वादंग निर्माण होईल राज्यामध्ये. मुळातच एक रकमी एफआरपीच्या संदर्भातला कायदा हा महाराष्ट्रामध्ये तयार झाला आणि तो कायदा जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं तेव्हाच तो झाला. त्यामुळे हे काही या सरकारने घेतलेला निर्णय आहे किंवा तो निर्णय काही वेगळा आहे तो त्या काळामध्ये झाला. आता त्यांना असं वाटतंय की तो योग्य नाही आहे परंतु आता शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी हवी आहे. शेतकऱ्यांचा आग्रह आहे की इतके वर्ष आम्हाला एक रकमी एफआरपी या ठिकाणी आहे तर आता तो का बदलता. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात याच्यात केंद्र सरकारचा काहीच रोल नाही आहे. महाराष्ट्र सरकारने काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात म्हणजे पवारसाहेब ज्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्रात शासन होतं त्याच काळात केलेला तो कायदा आहे. सर करवसुलीबाबत ज्या नोटीस आलेल्या आहेत कारखान्यांना तर तो जो दिलासा आहे तो सरसकट दिलासा असणार आहे का? कारण रक्कम नाही. आम्ही विनंती हीच केली आहे की सरसकटच दिलासा मिळाला पाहिजे आणि शेवटी कसं आहे की हे एफआरपी पेक्षा जास्त पेमेंट जर केलं आहे तर ते पेमेंट गेलेलं आहे शेतकऱ्यालाच गेलेलं आहे आणि त्या त्यावेळी राज्य सरकारने परवानग्या दिल्या आहेत किंवा मंत्रिगटाने परवानग्या दिल्या आहेत. गेले 15-20 वर्ष सातत्याने हा विषय खितपत पडलेला आहे आणि म्हणून हा दरवेळेस मग अशा प्रकारच्या नोटीसेस येतात जप्तीची वेळ येते मग त्याच्यावर स्थगिती घ्यावी लागते त्याच्याऐवजी वन्स फॉर ऑल हा विषय संपला पाहिजे असा या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. तुम्ही दिल्लीमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने मध्यंतरी धाडी पडल्या होत्या शुगर फॅक्टरीजवर त्या संदर्भामध्ये कुठेतरी केंद्राचा राज्यावर दबाव आहे आणि सरकार जे आहे ते जाणूनबुजून करते यंत्रणेचा दुरुपयोग करते असं चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं की या संदर्भात मी यापूर्वी देखील बोललेलो आहे की शेवटी ज्या ठिकाणी चुका झाल्या असतील ज्या ठिकाणी काळा पैशाचा वापर झाला असेल ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल अशा ठिकाणी एजन्सीज काम करतीलच. विशेषतः यातले अनेक प्रकरणं जी आहेत हे न्यायालयामुळे त्या ठिकाणी एजन्सीजला त्याच्यावर कारवाई करावी लागते. मला असं वाटतं की समजा जर अशी केस कुठे दाखवली की एजन्सीनी ज्यांच्यावर कारवाई केली त्यांचं काहीच नाही ते फारच चांगले आहेत केवळ त्यांना टार्गेट केलेलं आहे तर मात्र हे नक्की म्हणता येईल की केंद्र सरकार दबाव आणण्याकरता करत आहे. पण जर 1000 कोटी रुपयाची दलाली सापडत असेल किंवा दुसऱ्या याच्यात 184 कोटी रुपयाचं आपल्याला माहिती आहे की कशाप्रकारे ते पैसे त्या ठिकाणी जनरेट करण्यात आले ब्लॅकचे व्हाईट करण्यात आले आणि त्यातनं कशाप्रकारे प्रॉपर्टीज घेण्यात आल्या याची डिटेल प्रेस नोट आयटी विभागाने त्या ठिकाणी दिलेली आहे
त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अतिशय क्लिअर पिक्चर आहे. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की हे रोज उठून केंद्र सरकारवर त्या ठिकाणी टीका करतात, केंद्र सरकार त्रास देते म्हणून सांगतात, आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारल्यानंतर आम्ही त्याचं उत्तर दिल्यानंतर म्हणतात की एजन्सीज करता भाजपचे नेते का बोलतायत, ही दुटप्पी भूमिका आहे. तुम्ही एजन्सीजला विचारा ना मग केंद्र सरकारवर का तुम्ही त्या ठिकाणी टीका करताय. त्यामुळे एजन्सीज आपलं काम त्या ठिकाणी करतायत. मला असं वाटतं की यामध्ये कुठेही केंद्र सरकारमध्ये ही नीतीच नाही, हे केंद्र सरकार भेदभाव करतच नाही. आता सर 21 तारखेला तुम्हाला पुन्हा बोलवलेलं आहे, आता तुम्ही महाराष्ट्रात जाताय, बऱ्यापैकी कारखानदारी काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहे, तुम्ही काय त्या नेत्यांना कारखानदारांना काय आवाहन कराल एकत्र यावं आता पुढच्या बैठकीत आणि याला सोबत जोडून अजून आज ऊस परिषद झालेली आहे ना, तिथे शेतकऱ्यांना एक रकमीच पैसे द्यावे अशा राजू शेट्टींनी मागणी केली. एक रकमेच्या संदर्भात सदाभाऊ खोत या ठिकाणी आले होते आणि त्या संदर्भातला निर्णय झालेलाच आहे. त्याच्यामुळे आता राज्य सरकारनेच काही वेगळं केलं तर आम्हाला माहिती नाही, अदरवाईज आपल्याला माहिती आहे सदाभाऊ खोतांनी या ठिकाणी ते डेलिगेशन घेऊन आले होते आणि आता तो राज्याचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही? नाही, असं आहे की आम्ही इथे कोणावरही अन्याय करायला आलो नाही किंवा याला देऊ नका आणि याला द्या म्हणायला आलो नाही. जरी राज्यामध्ये अन्याय होत असला तरी आम्ही भूमिका महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीकरता मांडलेली आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे किंवा तो अराजकीय याचा विचार न करता जो काही फायदा होईल तो सगळ्यांना झाला पाहिजे, कारण शेतकऱ्याचे कारखाने आहेत, शेतकऱ्यांच्या कारखान्याला हा फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो.